केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे दिवसेंदिवस देशामध्ये पेट्रोल डिझेल गॅसच्या किमतीत मोठी वाढ होत आहे। पेट्रोल 115 रुपये लिटरच्या पुढे गेले आहे, त्यामुळे सर्वसामान्यांचं जीवन जगणं देखील अवघड झालंय। त्यामुळेच केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या विरोधात युवासेना औरंगाबाद पश्चिमच्या वतीनं पंढरपूर येथील तिरंगा चौकात निदर्शन करून सायकल रॅली काढण्यात आली। यावेळी युवासेना तालुका प्रमुख राजेश कसुरे, शहर प्रमुख सागर शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये निदर्शने करण्यात आली। यावेळी पेट्रोल डिझेलची दरवाढ रद्द झालीच पाहिजे, पंतप्रधान मोदी सरकारचे करायचे काय खाली मुंडकं वर पाय, महागाई की होई बहुत मार, होश में आओ मोदी सरकार, इंधन दरवाढ करणाऱ्या मोदी सरकारचा धिक्कार असो आदी घोषणांनी परिसर दणाणून गेला होता। निदर्शनानंतर युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी सायकल रॅली काढून केंद्र सरकार विरोधात संताप व्यक्त केला। यावेळी तालुका प्रमुख विष्णू उगले, अमोल पोटे, संकल्प गायकवाड, पवन पारेकर, सरपंच रोहित राऊत, शहर प्रमुख सागर कानडे, शहर प्रमुख स्वप्निल अडसुळे, शहर समन्वयक अनिकेत देशमुख, विभाग प्रमुख प्रदीप गिरी, उपशहर प्रमुख अजय गायकवाड, तसेच मोठ्या संख्येत युवा सैनिक उपस्थित होते। वरुण भैया सरदेसाई आज यांच्या मार्गदर्शनाखाली युवा सैन्यातर्फे संभाजीनगर पश्चिम ग्रामीणतर्फे आज सायकल रॅली काढण्यात आलेली होती। या सायकल रॅलीचं प्रमुख काढण्याचं प्रमुख कारण म्हणजे जी सुरळीतपणे जी नेहमीप्रमाणे जी इंधनाची दरवाढ होत चाललेली आहे ही कुठेतरी ना गरिबांना आणि मध्यमवर्गीयासाठी ना न परवडणारी आहे। लवकरात लवकर जर मोदी सरकारने जर ह्या इंधन दरवाढीचं कमी शुल्क कमी नाही केलं तर यापेक्षा जास्त तीव्र गतीने युवासेना शिवसेनेच्या वतीने संभाजीनगर पश्चिममध्ये मोठ्या प्रमाणात असं आंदोलन पुन्हा छेडण्यात येईल।